तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सरकार गंभीर नाही असा आरोप विरोधी पक्षांनी केलेला आहे. शेतकरी प्रश्नावर तातडीनं चर्चा करावी असा स्थगन प्रस्ताव काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी मांडला, मात्र सरकारनं या प्रश्नावर बोलू दिलं नाही असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केलाय. राज्यातलं सरकार या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न बोलू देणं म्हणजे हे शेतकरी विरोधी सरकार जे स्वतःला तीन इंजनचं सरकार म्हणतंय, हे शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आज महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे, शेतकऱ्यांनी पाहिलेलं आहे. शेतकऱ्यांची चर्चा शेतकऱ्यांबद्दलची चर्चा करायचीच नाही ही भूमिका सरकारची आज महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो. माननीय बाळासाहेब थोरात यांना पुन्हा बोलू दिलं नाही, इतर सदस्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती हे उदासीन सरकार आहे अशी या सरकारची प्रतिमा आज पहिल्या दिवसापासून झालेली आहे आणि महाराष्ट्र जनतेला ते आता हळूहळू कळू लागले. सह्याद्रीची उंची म्हणजे